टनावर कचरा उचलण्याचा ठेका देण्यास विरोध नगर शहरात दररोज जमा होणारा तब्बल एकशे तीस ते एकशे चाळीस टन कचरा उचलण्याचा ठेका गुजरातच्या एका कंपनीला दिला जाणार आहे त्याबाबतची निविदा प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात आहे त्यासाठी प्रतिटन दोन हजार रुपये दिले जाणार असल्याची माहिती असून कचरा संकलनासाठी टनावर पैसे न मोजता गाड्यांच्या फेऱ्यावर हा ठेका द्यावा अशी मागणी काही नगरसेवकांनी केली आहे यापूर्वी स्वयंभू ट्रान्सपोर्ट ही कंपनी नगरमधील कचरा उचलण्याचे काम करत होती विशेष म्हणजे या कंपनीवर अनेक आरोप देखील झाले होते मात्र पुढील निविदा प्रक्रिया होईपर्यंत याच कंपनीचा मुदतवाढ देण्यात आली आहे नगर शहरातील सावेडी केडगाव नागापूर बोलेगाव मुकुंदनगर ही महापालिका हद्दीतील मोठी उपनगरे आहेत त्यांचा विस्तार वेगाने होत आहे मात्र या उपनगरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे मोकळी मैदाने आणि रस्त्याच्या कडेला जागोजागी मोठा कचरा साचल्याने दुर्गंधी सुटली आहे एकीकडे एक स्वच्छतेचे मानांकन मिळालेल्या अहमदनगर कचरा समस्या मोठी असल्याचे पाहायला मिळत आहे दरम्यान नवी कंपनीकडे ठेका देताना टनावर कचरा संकलन देऊ नये अशी मागणी होत आहे तर कचरा संकलन कचरा गाड्यांच्या फेरीवर करावा अशी मागणी होत आहे आमचं म्हणणं पूर्वीपासून गाईडलाईन्स दिलेले आहेत महाराष्ट्र शासनाने की तुम्ही त्यांना टनावर कचरा देऊ नये तुम्ही खेपेवर द्या म्हणून आणि हे महाराष्ट्रभर कुठंच नाही आहे अशी पद्धत की यांनी ज पद्धतीने टनावर कचरा देतात मी वेळोवेळी त्यांना दाखवलेलं आहे की भाऊ त्याच्यात ते पूर्वी स्वयंभू ट्रॅव ट्रान्सपोर्टने ज्यावेळेस ते काम घेतलं होतं त्यावेळेस मात कंटेनरमध्ये माती भरून ते त्याचं मोजमाप करून दे देत आहेत म्हणून मी त्यांना दाखवलं निदर्शनास आणून दिले पण यांच्या काय झालं तिथं प्रशासन म्हणजे सगळे मालक झालेले त्यांना वाटतं सगळं आम्हीच मालक आहेत सगळे महासभेचा विषय ठराव एक होतो आणि करतात कामं वेगवेगळे आमचं म्हणणं आहे की बघ तुम्ही खेपेवर द्या ना आज पाहिलं यांनी मानांकन जे आणतात दिल्लीवरनं पैसे देऊन आणतात हे काय कुठं कचरा उचल उचललेला दिसतोय पुरस्कार जसे विकत भेटतात तसे हे मानांकन विकत भेटायला लागले महानगरपालिकेला हे मोठ्या प्रमाणात त्याची डील होती की जे ब त्याला गरज येतो आणतो त्याला मानांकन घेऊन यायची त्याचा डिंड्रॉप फिडवतो आज शहरामध्ये नागरिकांचं नागरिकांना विचारा ना ती जी टीम येते दिल्लीची त्यांनी नागरिकांशी संवाद साधला पाहिजे की बा तुम्ही काय तुमच्या स्वच्छतेचे बाब मग दिल्लीची टीम येणार यांना तीन आधी कळलेलं असतं त्यावेळेस इकडं साफसफाईला ठराविक भागाची करून घेतात तेवढंच रोड फिरवत होते बाकीकडं नाही फिरवते शहरामध्ये अहमदनगर महानगरपालिकेमध्ये सध्याला स्वयंभू ट कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून घनकचरा संकलनाचे व वाहतुकीची कारवाई केली जाते सदरच्या संस्थेचा कालावधी हा संपलेला आहे परंतु त्यांना निविदा प्रक्रिया सुरू असल्यामुळे पुढील कालावधीसाठी तीन महिन्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती निविदा प्रक्रिया ही अंतिम स्तरावर आहे ती पूर्ण होताच नवीन संस्थेला कार्यरंभ आदेश देऊन कचरा संकलनाची कारवाई केली जाईल